आपला जो पुढचा टॉपिक आहे याच्यातला ट्रिग्नॉमेट्रीमधला तो आहे प्रमाणित कोन, म्हणजेच काय स्टँडर्ड अँगल. आता यामध्ये प्रत्येक अँगलचा काय निघू शकतो, साईन कॉस काय या किमती निघू शकतात. पण हे जे कोन आहेत, जसं की 0, 30, 45, 60, 90 हे जे कोन आहे त्यांना स्टँडर्ड कोन म्हटलं जातं. कारण की आपण कोणत्याही वस्तू ज्या म्हणतो त्या या अँगलमध्ये असतात. जसं की कोणता आपण अँगल जॉईंट करायचा आहे, किंवा आपल्याला जर कोणता समजा खांब आहे एखादा त्याच्यावर आपल्याला स्ट्रीट पोल उभारायचा आहे तर 45 डिग्रीमध्ये असते, तर हे जे अँगल आहे हे स्टँडर्ड अँगल म्हटलं जातं. तर ते स्टँडर्ड अँगलचे जे मापं येतात त्या किमती जर ते आपण या ठिकाणी आता पाहतो आहे, तर या ठिकाणी पहा की कोन जर 0 असेल तर साईन थीटा इथं काय राहते, थीटाच्या व्हॅल्यू म्हणजेच काय 0, 30, 45, 60, 90. तर समजा कोनची व्हॅल्यू आहे तर साईन झिरो काय होतो, तर साईन झिरो होतो 0. आणि त्याच्यानंतर साईन थर्टी होतो 1/2. साईन फोर्टी फाईव्ह होतो 1/√2. त्यानंतर साईन सिक्स्टी होतो 3/2. त्यानंतर साईन नाईन्टी होतो 1. साईन नाईन्टी होतो 1. आता ह्या ज्या किमती आहेत 0 ते 1 मधातल्याच किमती आहेत, त्यामुळे ह्या 1/2 म्हणजे 0.5 आणि 0.5 ते 1 मधातल्या ह्या दोन किमती आहेत. तर ह्या सगळ्या किमती तुम्हाला पॉईंट मध्ये न विचारता ह्या फक्त तुम्हाला असं विचारलं जाते फ्रॅक्शन मध्ये. तर आन्सर मध्ये काढतानाही तुम्हाला ते फ्रॅक्शन मध्येच काढायचं आहे, आणि जेव्हा तुम्हाला किमती टाकायच्या तेव्हा पण त्या फ्रॅक्शन मध्येच टाकायच्या. आता या ज्या सगळ्या किमती आहेत याच्यानंतर साईन कॉस टॅन आहे, याच्यानंतर सेक कोसेक आणि कॉट याच्या किमती याच्या उलटच असतात, त्याच्यामुळे आपण तो टेबल पूर्ण बनवलेला नाही आहे. तर इथं पण सोपी गोष्ट आहे, जर तुम्हाला ही एक लाईन माहीत असली तर साईन 0 म्हणजे काय आहे 0, साईन 30 म्हणजे काय आहे 1/2, त्यानंतर साईन 45 काय आहे 1/√2, आणि साईन 60 काय आहे 3/2, साईन 90 काय आहे 1 आहे. जर एवढ्या गोष्टी जरी तुम्हाला माहीत असल्या तर तुम्ही हे बाकीचे टेबल पूर्ण तयार करू शकता. पहा कसं करायचं, साईनच्या ज्या व्हॅल्यू आहेत इकडून इकडे त्या व्हॅल्यू तुम्ही राईट पासून लेफ्ट पर्यंत म्हणजे 1 इथं लिहायचा, हा इथं लिहायचा, हा इथं लिहायचा, आणि हा इथं लिहायचा, आणि हा व्हॅल्यू इथं लिहायची, तर ऑटोमॅटिकली ह्या व्हॅल्यूज बनून जातील. तर साईन कॉस काय राहील, कॉस 0 काय राहील, कॉस 0 आहे 1. आता ह्या व्हॅल्यू तुम्ही पाहिल्या जेव्हा आपण पॉवर फॅक्टरची कन्सेप्ट समजतो, पॉवर फॅक्टर समजताना आपण म्हणतो की आपला कॉस फाय जो आहे, कॉस फाय म्हणजे कॉस थीटा, हा काय पाहिजे असते 1. कॉस 0 म्हणजे कॉस थीटा म्हणजे काय असतो, आपल्या जी इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे त्यासाठी फॉर्म्युला काय आहे पॉवर साठी, V×I×cos(φ) किंवा cos(θ). तर हा जो कॉस थीटा काढला जाते म्हणजे हा कॉस अँगल जो काढला जातो याची व्हॅल्यू याला म्हटलं जाते पॉवर फॅक्टर. या पॉवर फॅक्टरची जी व्हॅल्यू असते ती पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू नेहमी 1 पाहिजे. जर आपल्याला जर चांगलं सर्किट मेंटेन करायचं असेल, पॉवर सप्लाय चांगला मेंटेन करायचा असेल, रेझिस्टन्स कमीत कमी असलं पाहिजे आणि करंट कमीत कमी लागला पाहिजे, बिल कमीत कमी आलं पाहिजे, तर पॉवर फॅक्टर काय पाहिजे आपला 1. तर कॉस 0 पाहिजे म्हणजे व्होल्टेज आणि करंट मधला जो अँगल असतो, व्होल्टेज आणि करंट मधला जो अँगल असतो तो नेहमी काय पाहिजे 0. म्हणजे कॉस 0 जर असला तर त्याची व्हॅल्यू किती येईल 1. तर त्या गोष्टी पण समजण्यासाठी आपल्याला हा टेबल लक्षात येणं महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हा तुमचा इलेक्ट्रिकलचा पण एक महत्वाचा पार्ट आहे. ते लक्ष द्या, कॉस 0 1 येतो, त्यानंतर कॉस थर्टीची किंमत ही साईन 60 एवढी असते म्हणजेच √3/2. त्यानंतर कॉस 45 म्हणजेच जेवढा साईन 45 असतो तेवढाच कॉस 45 असतो. त्यानंतर कॉस सिक्स्टी म्हणजेच काय साईन 30 एवढा येतो म्हणजे 1/2. त्यानंतर ही जी लाईन आपण अशी सरळ इकडे लिहिली आहे तशीच लाईन ही उलटी लिहिली आणायची आहे, cos 90 होतो 0. आता या दोन व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की टॅन ची व्हॅल्यू जी असते, टॅन म्हणजेच काय असतो साईन/कॉस म्हणजे 0/1. तर 0/ काय येईल इथं आहे 0. तर या ठिकाणी पहा 1/2 √3
भागीला दोन आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून दाखवतो तर बाय या ठिकाणी 1/2 भागीला √3/2 आता याचं काय होईल तर याचा होईल हा 1/2 राहील फ्रॅक्शन पण आता इथे भागाकार आहे याला जर आपल्याला गुणाकारात घ्यायचा आहे तर काय करावं लागेल हे जे आहे फ्रॅक्शन हा उलटा घ्यावा लागेल म्हणजे काय होईल 2/√3 बरोबर 2/√3 झाला तर या ठिकाणी पहा 2 कॅन्सल म्हणजे 2 मग काय राहिला 1/√3 म्हणजे काय इथं काय 1/√3 बरोबर आता या ठिकाणी पण तसंच करू शकतो 1/√2 म्हणजे हीच संख्या भागीला हीच संख्या आहे त्यामुळे उत्तर काय येईल 1 बरोबर त्यानंतर √3/2 / 1/2 इथं आपण पुन्हा करू √3/2 / 1/2 तर हा काय होईल √3/2 जसा तसा राहील गुणाकारात काय येईल हा 1/2 आहे याच्या उलट म्हणजेच काय आहे 2/1 म्हणजेच काय आहे 2 कॅन्सल √3/1 म्हणजेच काय आहे इथं येईल फक्त 1 इथं इथं राहील फक्त √3 म्हणजे इथे येईल किंमत √3 आणि 1/0 याची पण राहिली काय 0 तर अशा प्रकारे हा टेबल आपण कम्प्लीट करू शकतो आता याच्याच खाली जर व्हॅल्यू झाल्या जर आपण याच्या खाली टॅन कॉस्ट कोसेकची व्हॅल्यू लिहिली तर ते याच्या उलट राहील कोसेकची व्हॅल्यू काय राहील यांच्या उलट तर तुम्ही डायरेक्टली कोसेकची व्हॅल्यू वापरू शकता उदाहरणार्थ किंवा तुम्ही डायरेक्टली साईन कॉस्ट मध्ये कन्वर्शन करून त्या व्हॅल्यूज वापरू शकता या ठिकाणी आपण एक पुढचं उदाहरण घेऊ